मार्केट यार्ड मध्ये गाळ्याच्या मालकीवरून वाद पेटलाय. जागेचा ताबा न सोडणाऱ्या व्यक्तीच्या पत्नीने आत्मदहनाचा प्रयत्न करून पोलिसांशी घातली आहे हुज्जत. पंचनामा सुरू असताना पोलिसांसमोरच अंगावर ओतलंय पेट्रोल. मार्केट यार्ड मधील गाळ्याच्या मालकीवरून वाद पेटला. जागेचा ताबा न सोडणाऱ्या व्यक्तीच्या पत्नीने आत्मदहनाचा प्रयत्न करून पोलिसांशी घातली आहे हुज्जत. पंचनामा सुरू असताना पोलिसांसमोरच अंगावर ओतलंय पेट्रोल. शहरातील मार्केट यार्ड मधील व्यावसायिक गाळ्याच्या मालकीवरून वाद पेटला असताना जागेचा ताबा न सोडणाऱ्या व्यक्तीच्या पत्नीने शुक्रवारी म्हणजेच दिनांक 12 नोव्हेंबर रोजी दुपारी आत्मदहन करण्याचा प्रयत्न करून पोलिसांशी हुज्जत घातलीये. सदर जागेचा वाद मिटवण्यासाठी कोतवालीचे पोलीस पंचनाम्यासाठी आले असता सदर गाळ्यात हा धक्कादायक प्रकार पोलिसांच्या समोर घडलाय. शहरातील मार्केट यार्ड मध्ये 2400 चौरस मीटर क्षेत्रफळाचे व्यावसायिक गाळा आहे. सदर जागा अजित अनिल अवसरकर यांनी मे 2021 मध्ये जागा मालक शशिकला पोपटलाल बोरा आणि महेश पोपटलाल बोरा यांच्याकडून रजिस्टर खरेदी खताने विकत घेतली आहे. जागा मालक अवसरकर यांना सदर जागेचा ताबा दिला होता. मात्र जागा विकणाऱ्या बोरा यांच्या एका नातेवाईकाने जागेचा ताबा घेऊन सदर जागा सोडण्यास नकार दिलाय. त्यानंतर ताबा न सोडणाऱ्या व्यक्तीस नोटीस बजावण्यात आली. नोटीस कालावधी संपल्यानंतर गुरुवारी जागा मालक अजित अवसरकर आणि जागेचा मुक्तारनामा दिलेल्या मोनिका पवार यांनी सदर जागा ताब्यात घेतली. शुक्रवारी कोतवाली पोलीस स्टेशनला परस्पर विरोधी गटातील संबंधित व्यक्तींना बोलवून विचारपूस करण्यात आली. यानंतर पोलीस प्रशासन मार्केट यार्ड येथील गाळ्याच्या ठिकाणी पंचनाम्यास आले असता हा धक्कादायक प्रकार घडला. पोलिसांनी आत्मदहन करणाऱ्या महिलेस ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांची सदर महिलेनं हुज्जत घातली. यावेळी घटनास्थळी तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं. मार्केट यार्डमध्ये मी जी प्रॉपर्टी घेतली आहे गाळा नंबर 52 अवसरकरांकडनं मी जी खरेदी घेतलेली आहे त्या प्लॉटचा आज पंचनामा होता. त्या गाळ्याचा आरोपीला आणि फिर्यादीला सरांनी बोलून घेतलं होतं. सकाळी बोलून घेतल्यानंतर सरांनी आम्हाला इथं बोलवलं, सगळ्यांची चौकशी केली, सगळ्यांची चेकिंग केली की काल त्या बाईने बोराबाईने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळेसही साहेबांनी तिला धरलं होतं. आजही सरांनी तिला खूप वेळा विचारलं. नंतर ती म्हणली आमच्याकडे काहीही नाही आहे. सरांनी आमचे मोबाईल वगैरे सगळे घेतले होते त्यांच्या हातात. नंतर आम्ही आत गेलो, पंचनामा करायचा चालू झाला. सर पंचनामा करत असताना या बाईने पेट्रोलची बाटली काढली स्वतःच्या अंगावर ओतून घेत आणि माझ्या आमच्या अंगावरही शिंतोडे उडले त्या पेट्रोलचे की तिच्यासोबत आम्हालाही इजा पोचवली. ही बाई सारखी आत्मदहनाचा प्रयत्न करते. त्यावरून अजून एक सिद्ध होतं आहे की ती सारखं पोलीस प्रशासनाला व सगळ्या कोर्ट जज यांना सगळ्यांना ती ह्या सगळ्या विषयात कारणीभूत ती पोलीस पैसे खातात, जज पैसा खातो, वकील पैसा खातो, या सगळ्या गोष्टी ती तिचा मुलगा दोघंही तिथं हर्षद बोरा हे दोघंही तिथं बोलत होते सारखं. पोलिसांनी पैसे खाल्ले, वकील पैसे खातात. मलाही अवार गाणगान शब्दात तिने गडबड केली आहे. अंगावर आली, पोलीस प्रशासनाच्या पण अंगावर आली. तरी पोलीस प्रशासनाच्या कायद्याचा भंग केला आहे. कारण की सरांनी आज जाईपर्यंत सांगितलं होतं की सरकारी कामात काही तुम्ही विचित्र काम केलं तर मी खूप मोठा गुन्हा दाखल करेन. तरी हिने कायद्याचा भंग केलेला आहे. तरीही आता मला माझ्या जीवाची भीती वाटते. मी आता पोलीस प्रशासनाला जाऊन भेटणार आहे व मी सांगणार आहे मला काही दिवस पोलीस संरक्षणाची गरज आहे. या लेडीज ह्या बोरा कंपनीकडनं माझं काहीही होऊ शकतं. या प्रॉपर्टीच्या वादातनं ते माझ्याशी काहीही करू शकतात. मला स्वतःच्या संरक्षणाची गरज आहे. प्रतिनिधी निलेश आगरकर, न्यूज ब्रेक 24, अहमदनगर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.